लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 18 डिसेंबरच्या भागामध्ये चिडलेला अद्वैत सांगत असतो, यांच्या नादी न लागलेलंच बरं, काका तू म्हणतोयस ते बरं आहे, यांच्या नादी मला लागायचंच नाही, आणि अद्वैत पुन्हा देवी आईच्या पालखीमध्ये सामील होतो. पण कला मात्र विचारच करत बसते, काय घडतंय हे माझ्यासोबत, म्हणजे अचानकपणे असं मी इकडे येणं आणि या सगळ्यातून याच्या हातून देवी आईचं कुंकुमाच्या कपाळी लागणं काय आहे हे सगळं, असा विचार करत कला आपल्या कपाळाला लागलेलं कुंकू पुसण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत इकडे आता शेजारनी टोमणा मारत असताना संगीता चिडते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटतं, माझ्या नैनीने जादूटोणा केलाय का? माझ्या नैनीला जादूटोणा करण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, तो अद्वैत चांदेकर माझ्या नैनीच्या प्रेमामध्ये वेडा आहे, वेडा. प्रूफ बघायचं आहे तुम्हाला? असं म्हणत संगीता आता मोबाईल आणते आणि मोबाईलमध्ये तिने क्लिक केलेला अद्वैत आणि नैनाचा फोटो दाखवते. शेजारणी बिचाऱ्या घाबरतात, हे काय नक्की घडतंय, म्हणजे खरंच ती नैनीच्या तोच अद्वैत चांदेकर प्रेमात भीमात पडलाय की काय? त्यांना आपल्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. तोपर्यंत आता कलाचे बाबा येतात आणि काय चाललंय हे सगळं, तुझा आवाज संगे बाहेरपर्यंत येतोय. संगीता म्हणते, का नाही बोलणार, या माझ्या मुलीला चिडवत आहेत. आता माझी मुलगी अद्वैत चांदेकरांची बायको आणि चांदेकरांची सून होईल ना, तेव्हाच यांची बोलती बंद होईल, असं म्हणत आता इकडे संगीता शेजारणीसमोर फुशारक्या मारत असते. तितक्यात तिथे नैना येते आणि म्हणते, तुझं हे बोलणं 100% खरं होणार आहे. तुला माहिती आहे का, सरोज चांदेकर यांनी तुला लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलवलंय, असं म्हणत इकडे आता नैना सगळ्यांसमोर मोठेपणा सांगत असते आणि शेजारण्यांना टोमणासुद्धा मारते. तोपर्यंत आता आपलं लागलेलं कुंकू पुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या कलाला तिथली एक बाई म्हणते, पोरी, हे देवी आईचं मळवट आहे, हे कुंकू काही साधं सुद्धा नाही आहे. आता हे कुंकू तुझ्या कपाळी असंच विराजमान राहणार आहे, असं म्हणत ती बाई आता कलाला काहीतरी एक वेगळाच इशारा देते. कलाला हा इशारा कळत नसतो, पण काहीतरी चुकीचं घडलंय हे मात्र कलाला समजत असतं आणि सारखं ती देवी आईकडे विचारत असते, कसला संकेत आहे हा देवी आई, कसला संकेत आहे हा देवी आई. आणि स्वतःच्या स्वनाला तिला खूप वाईट वाटत असतं. तिला आता संगीताचं बोलणं आठवतं की अद्वैत चांदेकरसोबत मला माझ्या नैनीचं लग्न करायचं आहे आणि त्याच अद्वैत चांदेकरकडून आपल्या कपाळामध्ये देवी आईचं कुंकू का बरं भरलं गेलं असेल, हा विचार करत कला आता एक एक पाऊल पुढे टाकत असते. इकडे चांदेकर देवी आईची पूजा संपन्न करत असतात आणि आबा सांगत असतात, आमच्याकडे देवी आईची पालखी सोहळा हा उत्तम प्रकारे व्यवस्थित पार पडलाय, देवी आईने काही चूक भूल असेल तर ती मान्य करून घ्यावी, असं म्हणत देवी आईकडे आता साकडं घालत असतात. तोपर्यंत इकडे सगळेजण घडलेल्या प्रकाराविषयी चर्चा करत असतात आणि आता देवी आईचे अश्रू पुसण्याची विधी होते. त्यावेळेला आबा म्हणतात, देवी आईचे अश्रू पुसा. तर एक बाई म्हणते, अश्रू पुसा म्हणजे काय? त्यावेळेला दुसरी बाई सांगते, कारण आई आपल्या मुलांचा निरोप घेते ना, त्यावेळेला तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि तेच पाणी पुसायचं असतं. इकडे कला ते पाणी पुसत असते स्वतःच्या डोळ्यातलं, कला इकडे पाणी पुसते, इकडे देवी आईच्या डोळ्यातलं पाणी पुसलं जातं, हा सुद्धा कसला तरी संकेतच असतो. आबा मात्र देवी आईकडे साकडं घालत असतात. तोपर्यंत काजू येते आणि म्हणते, काय कलाताई भारी केलंस ग तू, म्हणजे त्या अद्वैत चांदेकरचं थोबाडच बंद करून टाकलंस. कला म्हणते, ते जाऊ दे ना, पण काजू माझ्या डोक्याला लागलेलं हे कुंकू पुसण्यासाठी तू माझी मदत कर की, असं म्हटल्यावर ती काजू आता कलाच्या डोक्याला लागलेलं कुंकू पुसायला लागते. इकडे संगीता फुशारक्या मारत असते की माझ्या नैनीचं लग्नाचे बोलणी करायला मी आता चांदेकरांकडे जाणार. आणि तोपर्यंत इकडे आता कलाच्या बाबांना हे काही पटत नसतं, तेवढ्याच शेजाऱ्याने टोमणा मारतात, हे ठीक आहे, तुमच्या नैनीच्या रूपाच्या प्रेमात तो पडला असेल तरी श्रीमंत लोकांना फक्त रूप नाही तर घराणंसुद्धा लागतं. त्यांना माहिती आहे का की तुमच्या नैनीची बहिणीचं छोटंसं जगदंबा स्टोअर आहे ते? माहिती आहे का तिचे वडील मिसळपाव विकतात ते? ज्यावेळेला हे समजेल ना तेव्हा तुमच्या नैनीला फिरवेल आणि तो निघून जाईल. यावरती कला आता तिकडे यायला घरी आपल्या यायला निघालेली असते. कला घरी येत असते तेव्हा नैना सांगत असते, आई तू काळजी करू नकोस, उद्याच्या उद्या सरोज चांदेकर यांच्याकडे जा, त्यांनी ना मिसेस चांदेकरांनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. त्यावरती इकडे संगीता म्हणते, काय ग मिसेस चांदेकर, मिसेस चांदेकर करतेस? अगं सासूबाई म्हणावं, आईसाहेब म्हणावं, असं म्हणत संगीता आपल्या मुलीला छेडत असते. इकडे आता अद्वैतची काकीनी छुंदा बनवलेला असतो आणि ती आबांना म्हणते, आज आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, म्हणजे एक तर देवी आईची पूजा संपन्न झाली आणि सुद्धा खूप आनंद आहे म्हणून मी छुंदा बनवलाय, पण आबा तुम्ही जास्त खायचा नाही कारण तुम्हाला डायबिटीज आहे की नाही, असं म्हणत आबांना थोडासाच छुंदा का, असं सरोज पण सांगत असते. आबा म्हणतात, नाही आज आनंदाचा दिवस आहे की नाही, तर आज मी गोड खाणार. तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि काय बरं आनंदाचा सोहळा आहे, असं म्हणत असताना आबा म्हणतात, आज कोल्हापुरामध्ये
मध्ये आपला जो सोहळा संपन्न झाला ना, या सोहळ्यासाठी लोकांनी तुझं कौतुक खूप केलं. दरवर्षी सोहळा होतो पण यावर्षी लोकांनी तुझं खूप कौतुक केलं, तुला खूप ॲप्रिशिएट केलं आणि हे सगळं खूप छान घडलंय. त्यावरती रोहिणी म्हणते, आणि अजून एक आनंदाची बातमी घडले बरं. असं म्हणत रोहिणी काही बोलणार, तितक्यात आता अद्वैतला डोकं दुखायला लागतं, त्याला आता ठसका येतो आणि त्याला अस्थमाचा अटॅक आलेला असतो. अद्वैतला अस्थमाचा त्रास होतो आणि त्याला असं फार काही झालं की अस्थमाचा अटॅक येतो. सरोज म्हणते, काय झालं काय झालं बाळा, असं म्हणत सरोज त्याची काळजी घेत असते. काका, काकू, आबा सगळेजण अद्वैतची काळजी घेत असतात. अद्वैतचं डोकं दुखायला लागतं आणि त्याच वेळेला अद्वैत शांत बसतो. सरोज म्हणते, हे सगळं ना त्या पालखीच्या वेळेला आग लागली ना त्यावेळेमुळं हे सगळं घडलेलं आहे. बाळा तू शांत हो बरं, असं म्हणत सरोज आता अद्वैतला शांत करत असते. तोपर्यंत इकडे आता कलाचे बाबा सांगत असतात, हे बघ त्या चांदेकरांकडे तुला जायचं असेल ना तर तू जा, पण मी त्या चांदेकरांकडे येणार नाही. अगं तुला कळतंय का संगीता, अगं संगे ती लोकं मोठी आहेत, आपण काय आहोत, आपल्याकडे काय आहे त्यांना सांगायला, काय आपल्या घराण्याचा मोठेपणा सांगायचा. त्यांना फक्त दिसायला सुंदर नाही तर त्यांच्या तोलामोलाची मुलगी हवी. तिकडे जाऊन अपमान करून घेण्यापेक्षा आपण तिकडे न गेलेलं बरं. यावर ती संगीता म्हणते, असं काय करताय, अहो आपली नैनी त्यांची जेव्हा बायको बनेल ना तेव्हा आपलं पण स्टेटस वाढेलच की, असं म्हणत संगीता कलाच्या बाबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. आपण तिकडे जाऊया म्हणत असते. तितक्यात कलाची एंट्री होते आणि कलाला आता संगीता सांगायला लागते, अगं तुला माहिती आहे का अद्वैत चांदेकरांच्या इकडे लग्नाची बोलणी करण्यासाठी नैनीला आणि तिच्या आई वडिलांना बोलवलेलं आहे. त्याच वेळेला संगीताचं लक्ष कलाच्या मळवटाकड्यात आणि ती म्हणते, काय ग हे काय आहे सगळं. यावरती आता मात्र कला काही बोलण्यासाठी नकार देते. संगीता म्हणते, बोल ना अगं काय आहे हे सगळं. आता कला विचार करते की अद्वैत चांदेकरचं आणि नैनीताईचं लग्न जमतंय आणि मी काय सांगू की अद्वैत चांदेकरच्या हातून माझा मळवट भरला गेला. नैना म्हणते, बोल की अगं काय झालं. त्यावरती कला म्हणते, काही नाही, देवी आईच्या उत्सवामध्ये आग लागली, एका मुलाला वाचवायला मी गेले तर त्याच्या हातून देवी आईच्या कुंकवाचं ताट उपडं झालं आणि ते माझ्या कपाळावरती सांडलं. असं म्हणत आता कला मुलगा कोण हे मात्र सांगायला नकार देते. बाबा म्हणतात, अगं असं कसं घडलं. यावरती कला म्हणते, हो पण इतकं सगळं होऊन त्या मुलाला काही त्याला उपकार मानायची गरज नव्हती. त्याला असं वाटलं की मी हे सगळं मुद्दाम घडवून आणलं आणि तरीसुद्धा तो माझ्यावरती चिडला. असं म्हणत तिथे घडलेला सगळा प्रकार कला सांगते. त्यावरती आता मात्र नैना म्हणते, कोण तो होता, कोण असा मुलगा आहे तरी कोण. पण आता कला त्या मुलाचं नाव घ्यायला नकार देते, कारण ज्या मुलासोबत ताईचं लग्न ठरतंय त्याच्याबद्दल हे असं घडलेलं कसं सांगू, असा ती विचार करते. तोपर्यंत इकडे आता अद्वैत सांगत असतो, काकी काय बोलतेस तू, आज गोड का बनवलंस. काकी सांगते, अरे आज दोन आनंदाच्या गोष्टी घडल्या. आबा म्हटल्याप्रमाणे कोल्हापुरामध्ये आज तुझं खूप नाव मोठं झालं. दरवर्षी पालखी असते पण यावर्षी पालखीला लोकांनी तुझं खूप कौतुक केलं रे. आणि दुसरं म्हणजे आपल्या घरात आनंदाची गोष्ट घडणार आहे. तुला तुझ्या मनामध्ये काय चालू आहे हे आम्हाला माहिती आहे, असं म्हणत आता मात्र इकडे अद्वैतची काकी त्याला नैनीवरून चिडवत असते आणि लवकरात लवकर लग्नाची बोलणी करायची असं म्हणत असते. तोपर्यंत रोहिणी सांगत असते मनातल्या मनातच की करा करा, मजा काय करायची ती करून घ्या, पण याच्यामध्ये काय खो घालायचा ते मी घालणारच. आता इकडे रोहिणी अद्वैतला गोड भरवत असते. अद्वैत म्हणतो, खूप कॅलरीज माझ्या वाढलेल्या आहेत. यावरती सोहम म्हणतो, थांब थांब मी भरवतो किंवा मीच खातो. यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो, भरव भरव काकी तू यालाच भरव. अशी गंमत जम्मत चालू असते आणि अद्वैत मात्र सोहमच्या मागे आता बर्फी घेऊन लागतो. तोपर्यंत कला इकडे काही सांगण्यासाठी नकार देत असते आणि सगळेजण तो मुलगा कोण मुलगा कोण असं म्हणत असताना नैनी म्हणते, हा काय अजीब योगायोग आहे, म्हणजे ज्या घरामध्ये माझं लग्न ठरणार आहे त्या घरामधल्याच कुणाच्या करून तरी त्यावेळेला तुझ्या कपाळामध्ये कुंकू भरलं जाणं हा कुठला संकेत. आता इकडे या संकेताचं संगीताला पण खूप अगदी विचित्र वाटतं, कसला हा संकेत आहे काय आहे असा ती विचारच करत बसते. आणि नैना मात्र अगं कोण आहे ते बोल की असं विचारत असते. तोपर्यंत इकडे आता सरोजच्या मनामध्ये राहून राहून नैनीच्या आई वडिलांचं विचारत असतो आणि सरोज सांगत असते, काहीही झालं ना तरी मुलीचे आई वडील खानदान हे आपण बघायचं आणि मगच लग्नाचा विचार करायचा. त्यासाठी आधी मुलीच्या आई वडिलांना आपल्याला भेटून घेतलं पाहिजे.
तोपर्यंत आता इकडे संगीता सांगत असते, हे बघ आपल्या नेहमीचं लग्न जमवायचं आहे, त्यासाठी बोलणी करायला आम्ही जाणार आहोत. पण इकडे कलाला तो अद्वैत चांदेकर अजिबात आवडला नसतो. कला सांगत असते, अगं ती लोकांना मी ओळखते ना, ज्या वेळेला त्यांना कळेल ना की आपण खूप गरीब आहोत, ते आपले मजाक उडवतील, तुम्हाला कसं कळत नाही आहे. पण संगीता ऐकायला तयार नसते. ती आता कलाच्या वडिलांना सांगते, काहीही झालं तरी त्या श्रीमंतांच्या घरी मी माझ्या मुलींचं लग्न करणार, पैशाशिवाय काहीच होत नाही हे मला माहिती आहे. पण ते कलाचे बाबा जायला तयार नसतात. असं सगळं सडतड असताना संगीता मात्र आता चक्कर येऊन पडायला लागते आणि तिची अवस्था बघून सगळेजण घाबरतात. आता मात्र जेव्हा चांदेकरांच्या घरी खरे परिवार जाणार, तेव्हा खरी काय गंमत येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.